नमस्कार, मी अश्विनी टिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये ढाबा स्टाईल अख्खा मसूर अशी जी भाजीचा प्रकार आहे, अख्खा मसूर हा तो कसा करायचा ते आपण बघणार आहोत। जरा झणझणीत चमचमीत असा हा भाजीचा प्रकार आहे, जास्त करून कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाकडे जास्त करून हा पदार्थ केला जातो। आणि तो कसा करायचा ते आता आपण पाहूया। पहिल्यांदा त्याचं साहित्य बघून घेऊया। अख्खा मसूर बरोबर आपण नान, भाकरी, पराठा याबरोबर आपण अख्खा मसूर खाऊ शकतो, किंवा जिरा राईस केलं तर त्याच्याबरोबरही आपण अख्खा मसूरची भाजी खाऊ शकतो। तर आता आपण साहित्य बघूया आणि लगेचच कृती करायला घेऊया। अख्खा मसूर करण्यासाठी बाजारात जो मसूर म्हणजे मसूर डाळ नाही, साला सकट असलेलं मसूर अख्ख, तर ते मी या वाटीने एक वाटी कोरडा मसूर, अख्खा मसूर भिजत घातला होता पाण्यात 7-8 तास, नंतर पाणी उपसून टाकलंय। भिजल्यानंतर या वाटीप्रमाणे 2 वाट्या तो मसूर फुगून तयार झालेला आहे, त्याची आपण आता भाजी करणार आहोत। पहिल्यांदा आपण कुकरमध्ये मी हा मसूर शिजायला लावणार आहे थोडस मीठ घालून, आणि ते कुकर मध्ये शिट्ट्या होईस्तवर मग आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊया। थोडस मीठ घालते याच्यात म्हणजे आतमध्ये चव लागते त्या मिठाची, नंतर आपण मसाल्यामध्ये आणि वरतून मीठ घालणारच। आणि आता एक ग्लासभर पाणी घालते। कुकरला झाकण लावून आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया, तोपर्यंत शिट्ट्या होईस्तवर बाकीचा मसाला तयार करू। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल मी तापायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं घालते, मोहरी घालत नाहीये मी या भाजीला, जिरं आणि हिंग घालते, हळद अजिबात घालत नाहीये। आता त्याच्यावरती 2 तमालपत्र टाकूया आणि बारीक चिरलेला हा कांदा, एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा आहे, मध्यम आकाराचे 2 कांदे मी चिरून घेतले होते बारीक, तो आपण सोनेरी रंगावर होईपर्यंत छान परतून घेऊया। आता आपला कांदा बघा, तुम्ही बघू शकता तांबूस रंगावर छान वाफवून येतो आहे, गुलाबी तांबूस रंग दिसायला लागलाय। त्यात आता आपण बाकीचे मसाले घालूया। पहिल्यांदा मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट आहे, यात आपण हिरवी मिरची घालणार नाही आहोत, लाल रंगाचीच ही झणझणीत चमचमीत भाजी असते। आलं लसूण पेस्ट घातली आहे, त्यानंतर हा गरम मसाला आहे आणि दालचिनी पूड आहे, 1/2 चमचा दालचिनी पूड आहे, 1/2 चमचा गरम मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे 2 टीस्पून, लाल तिखट आहे 1 टीस्पून भरून, धने पूड, जिरे पूड 1/2 चमचा आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला असं घालून आता आपण ते चांगलं परतून घेणार आहोत। चवीनुसार मीठ आहे, आपण मसूर पण शिजवताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच बेताने मीठ घालायचं, नंतर कमी वाटलं तर आपल्याला वाढवता येईल। आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे, टोमॅटो चांगला शिजला पाहिजे आणि त्याची चवही छान त्यामुळे उतरेल याच्यामध्ये आता या सगळ्या मसाल्यांची। तोपर्यंत कुकरची शिट्टी आपली झालेली आहे, प्रेशर उतरलं की आपण काढून बघू
मसूर शिजला आहे का शिजलेला कमी वाटला तर आपण पुन्हा एक शिट्टी करूया। पण हा मसूर अगदी गाळ होईस्तोवर शिजवायचाच नसतो, थोडासा म्हणजे कडकच असतो तो, गाळ झालेला नसतो पण शिजलेला असतो। मगाशी तेलात आपण आधी हळद घातली नव्हती कारण आधी जर हळद घातली तर हळद करपून जाते। आता मी थोडीशी हळद त्याच्यावर घालते आहे आणि थोडंसं साधं तिखट घालते। मगाशी जे घातलं होतं ते बॅडगी मिरचीचं तिखट होतं, ते तिखटपणाला कमी असतं पण भाजीला रंग त्याच्यामुळे छान येतो। आता हा मसाला आपण परतून परतून घेऊया। चांगला परतून झाला की शिजवलेले मसूर त्यात घालायचे आहेत आणि छान चांगली एक उकळी आणायची आहे, म्हणजे आपला धाबा स्टाईल अख्खा मसूर तयार। बघू शकता काय सुंदर रंग आलाय बघा तुम्ही, बाजूनी चांगलं तेल सुटलेलं आहे, एकजीव झालेला आहे सगळा मसाला आपला। आता शिजवलेले मसूर आपण ह्याच्यामध्ये घालूया। मी पहिल्यांदा त्यात थोडीशी एक अर्धा चमचा साखर घालणार आहे। ऑप्शनल आहे साखर घालणं, तुम्हाला नको असेल घालू नका, त्याने विशेष काही फरक पडणार नाहीये। कांद्याची गोडी आलेली असतेच भाजीला। आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेले मसूर घालूया। कुकरला मी एक शिट्टी करून घेतली आणि एक शिट्टी झाल्यावर प्रेशर आल्यावर मी गॅस बंद केला होता। छान शिजलेले आहेत बघा मसूर। आपण मसूर ओतले आपल्या भाजलेल्या मसाल्यामध्ये, मी थोडेसे एक चमचा भरडावर मसूर तसेच ठेवलेत न घालता। ते कशासाठी ठेवले आहेत तर ते आता मी थोडेसे स्मॅश करणार आणि त्या उसळीमध्ये अख्ख्या मसूरमध्ये घालणार आहे। त्याच्यामुळे काय होतं तर ग्रेव्ही दाट होते। मस्त आता मी हे त्याच्यात घातलं की त्या ग्रेव्हीला थोडा दाटपणा येईल। आता आपलं ह्याच्यामध्ये खोबरं किंवा ओला नारळ काहीच वाटून आपण घातलेलं नाहीये, कांदा टोमॅटो आहे। आता हे घातलं की ती ग्रेव्ही मिळून येईल, घट्ट होईल। कोथिंबीरही घालते आहे, नंतर वरूनही घालू पण उकळताना घातली की त्याचा वास अजून सुंदर येईल। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे। लगेच गरम गरम पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खायची इच्छा होते, वासही इतका छान सुटलेला आहे घरात। आता आपला अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे। मी त्याच्यात थोडस बटर घालते, अजून ती भाजी रिच होते, टेस्टी होते, मस्त झालेली आहे। बघू शकता तुम्ही रंगही किती सुंदर आलेला आहे। मसूर शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या मसुराचं फार गाळ व्हायला नको, थोडस टस्टचेच राहते पण ती छान वाटते। आता आपली भाजी छान उकळलेली आहे, पूर्णपणे तयार झालेली आहे। सर्विंग बाउल मध्ये काढूया। ही भाजी करताना मी जो मसाला तिखट ह्याचं जे प्रमाण दाखवलंय त्या अख्खा मसूर चमचमीत झणझणीतच असतो त्याप्रमाणे दाखवलाय। आपल्या घरातल्या लोकांच्या आवडीनुसार तिखट आपण तिखट आणि तो कांदा लसूण मसाला जो आहे त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। आता मी हे सर्विंग बाउल मध्ये काढते आणि मग आता आपला अख्खा मसूर तयार होऊन मी सर्विंग बाउल मध्ये काढलेला आहे। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते, आपण शिजवताना आतमध्ये घातलेलीच होती। तुम्ही अशा पद्धतीने अख्खा मसूर करून बघा, फार टेस्टी लागतो। थंडीच्या दिवसात तर गरमागरम भाकरी बरोबर खायला फारच मजा येते कारण एकतर तो झणझणीत प्रकार आहे, चमचमीत प्रकार आहे। तुम्ही करून बघा आणि मला कळवा। माझा हा अख्खा मसूरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन एखाद्या छानशा रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।